आणि आता पाहूया महाफास्ट न्यूज 100. मनोरमा खेडकरला घेऊन पोलीस पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात दाखल. पौड पोलिसांकडून मनोरमा खेडकरला रायगडमध्ये अटक. थोड्याच वेळात मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केलं जाणार. रायगडच्या पर्वती निवास हॉटेलमध्ये मनोरमा खेडकरनं खोट्या नावानं रूम बुक केली. स्वतःच नाव इंदू ज्ञानदेव ढाकणे तर मुलांचं नाव दादासाहेब ढाकणे सांगितलं. हॉटेल मालकाची माहिती. पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर. अहवालात दिलीप खेडकरच्या माहितीसह नॉन क्रिमिनलची माहिती. दिलीप खेडकरच्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात एसीबीकडून तपास सुरू तर दिलीप खेडकर फरार. पोलिसांकडून शोध सुरू. पूजा खेडकर आणि दिलीप खेडकरच्या उत्पन्नाची चौकशी होणार. पूजा खेडकरांना पुणे पोलीस जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस. पुणे पोलिसांकडून आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट आणि ठाकरे गटाचं जागा वाटप निश्चित. तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 ते 95 जागा लढणार असल्याची शक्यता. सूत्रांची माहिती. विधानसभेसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरला. लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा. खासदार संजय राऊतांची माहिती. मवियाच्या तिन्ही घटक पक्षांकडून 288 जागांबाबत सर्व्हे सुरू. आगामी विधानसभा निवडणुकीत मविया 280 जागा जिंकेल. राऊतांचा दावा. मवियाला ठाकरे गटाला मुंबईत विधानसभेच्या जास्त जागा मिळाव्या. ठाकरे गट मुंबईतील किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत. ठाकरे गटाच्या नेत्यांचा बैठकीत सूर. पूर्व विदर्भातील 99% जागा काँग्रेस लढणार. पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद. काँग्रेसच्या अभिजित वंजारींचं वक्तव्य. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पक्षात परत घेऊ नका. शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीत सूर. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासाने आमदारांची बैठक सुरू. विधानसभेची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा होणार. मुख्यमंत्री म्हणाले मंत्रिमंडळ विस्तार होईल पण ते कधी होईल सांगू शकत नाही. मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मंत्रिपदाचं स्वप्न 2 महिन्यांसाठी पूर्ण करा असं आमदार म्हणतात. असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा शेवटचा प्रयत्न. मंत्रिमंडळ विस्तारावर जयंत पाटलांची खोच असते का. 21 जुलैच्या अजित पवारांच्या मेळाव्या अगोदर शरद पवारांचा मेळावा. 20 जुलैला शरद पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा होणार. 21 जुलैला अजित पवारांच्या कार्यकर्ता मेळाव्याचं पिंपरीत आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच राज्याचा दौरा करणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा महाराष्ट्र दौरा. राष्ट्रवादीकडून दौऱ्याच्या आखणीला सुरुवात. अजित पवार गट विदर्भात 15 ते 20 जागा लढणार. विदर्भातील विधानसभेच्या जागांबाबत धर्मराव अत्राम यांची माहिती. अनिल देशमुखांच्या विरोधात उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती. मराठा आरक्षणाबाबत चर्चेचा आणि मुदतवाढीचा गुऱ्हाळ किती दिवस सुरू ठेवणार. आरक्षणाबाबत सरकारनं आता एक निर्णय घ्यावा. जयंत पाटलांचं वक्तव्य. प्रवीण दरेकरांनी शंभूराज देसाईंसोबत अंतर्वालीत चर्चेसाठी यावं. चर्चेला या, तुम्हाला त्रास होणार नाही याची जबाबदारी आमची. मनोज जरांगेंचं दरेकरांना आवाहन. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगेंची भेट. राजेंद्र राऊत फडणवीसांचा विश्वास. फोन करूनही राजेंद्र राऊत भेटीला न आल्यानं काल जरांगे राजेंद्र राऊतांवर संतापले होते. पंढरपुरात अजय बारस्कर महाराजांच्या वाहनाची जाळपोळ. भटुंबरे गावात पार्क केलेली गाडी अज्ञातानं पेटवली. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक. जुनी योजना मुख्यमंत्र्यांनी नव्या नावानं समोर आणली. अंबादास जानवेंचा आरोप. निवडणुका आल्यावर लाडकी बहीण लाडका भाऊ आठवला. मुख्यमंत्री शिंदेच्या बहीण सुनेचं घर 1500 रुपयात चालतं का. संजय राऊतांचा सवाल. तर लाडक्या भावाप्रमाणे बहिणीलाही 10,000 रुपये द्या. राऊतांची मागणी. संजय राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. 1500 रुपयात घर चालत नाही हे आम्हालाही मान्य. मात्र आमची देण्याची दानत तुम्ही काय दिलं ते आधी सांगा. संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर. विशाळगडावरील अतिक्रमण हे पावसाळ्याच्या आधी किंवा नंतर काढता आलं असतं. जे गरीब आहेत ते भरडले जाणार. त्यांचं पुनर्वसन व्हावं. जयंत पाटलांचं वक्तव्य. विशाळगडावरील दगडफेक प्रकरणाच्या चौकशीची मागणी. वडेट्टीवारांचं शिंदेना पत्र. कोल्हापुरात सत्ताधाऱ्यांचा पराभव झाल्यानं दंगल भडकवण्याचा प्रयत्न. वडेट्टीवारांचा आरोप. विशाळगड प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाचा राज्य सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात मोर्चा. आरोग्य विभागातील कंत्राटी भरतीविरोधात पवार गटाचं मंत्रालयात समोर आंदोलन. आरोग्य विभागातील कंत्राटी भरतीविरोधात जीआर काढल्यानं पवार गट आक्रमक.
नागपूरमध्ये सुधार प्रज्ञाच्या कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन. सुधार तज्ञाच्या सेवांमध्ये त्रुटी, विविध नागरी समस्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचं आंदोलन. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचं आंदोलन. आंदोलनाला आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या शिष्टमंडळासह भेट. अकोल्यात शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी आमदार नितीन देशमुख आक्रमक. बाळापूर तहसीलदारांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतलं. पीक विम्याचे अधिकारी उपस्थित नसल्यानं आमदारांसह शेतकरी आक्रमक. नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक. युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. बुलडाण्यात घरकुलच्या विविध मागण्यांसाठी शरद पवार गटाचा हल्लाबोल आंदोलन. बांधकाम पूर्ण झालं असतानाही पैसे न मिळाल्याचा आंदोलकांचा आरोप. सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकरांविरोधात घंटानाद आंदोलन. सावंतवाडी बसस्थानकाच्या दुरावस्थेवरून प्रवासी संघटनेचं आंदोलन. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या प्रचितीगड या शासकीय बंगल्याला गळती. अवघ्या काही दिवसांमध्येच बंगल्याला गळती. शिवकालीन वाघनख सातारा शहरात दाखल. वाघनख साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या भव्य कार्यक्रम. लंडनहून वाघनख तात्पुरती भाड्यानं आणली. वाघनख मुंबईपासून साताऱ्यापर्यंत वाजत गाजत आणायला हवी होती. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. धाराशिवच्या कळंबमध्ये पंढरपूरहून निघालेल्या परतीच्या वारकऱ्यांसाठी अन्नछत्र. युवक आघाडीच्या वतीनं जवळपास 50,000 वारकऱ्यांसाठी अन्नछत्र. तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी नियमावली तयार. मंदिर संस्थानच्या व्यवस्थापकांनी काढलं पत्रक. सुरक्षेच्या कारणामुळे निर्णय. नाशिकात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. पालिकेकडून डेंग्यूची उत्पत्ती करणारी जागा सापडल्यास 200 ऐवजी 500 रुपयांचा दंड, तर बिल्डरसाठी 10,000 दंड. नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. काँग्रेसकडून पालिका आयुक्तांना प्रतिकात्मक दासाची प्रतिकृती भेट. तात्काळ उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे मागणी. अर्जा समुद्रात 3.87 मीटर उंचीच्या लाटा. आज रात्री 9:30 भरतीचा इशारा, तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. काजळी नदीनं पात्र ओलांडलं, तर इतर नद्यांनाही पूर. रत्नागिरीतील अंजुनारी नदीला पूर. लांजा तालुक्यातील पुनसकोंड येथे रस्त्यावर पाणी. लांजा तालुक्यात गेल्या 24 तासात 134 मिलीमीटर पावसाची नोंद. सावंतवाडीच्या तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील होडावडे पूल पाण्याखाली. पुलावरील वाहतूक ठप्प. पर्यायी वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडीला वळवण्यात आली. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस. गेल्या 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद. चांदोलीत वीज निर्मितीतून 1,649 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला. खडकवासला क्षेत्रात 11.79 TMC पाणी. पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली. भंडारा जिल्ह्यातील चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू. आमदार राजू कारेमोरेंनी केलं जलपूजन. भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. भुसावळच्या अतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे दरवाजे 1.5 मीटरने उघडले. धरणातून 36,445 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. अवघ्या 1.5 महिन्यातच पावसानं 50% सरासरी गाठली. जळगावात गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम. सातपुडा पर्वत रांगेतही 72 तासापासून मुसळधार पाऊस. बीडच्या माजलगाव शहरासह तालुक्यात दमदार पाऊस. राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचलं. सरस्वती नदीलाही पूर. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले. धरणातून 78,191 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. साताऱ्यातील पाटणवांग मराठवाडी धरणात 72% पाणी साठा. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला सुरुवात. वांग नदीची पाणी पातळी वाढली. चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी. शेकडो फूट खोल दरीच्या काठावर बसून हुल्लडबाजी. हुल्लडबाज तरुणांचं हे फोटो सेशन. रील स्टार अवनी कामदाचा रायगडच्या माणगावमध्ये दुर्दैवी मृत्यू. माणगावमधील एका धबधब्यावर 300 फूट खोल दरीत कोसळून झाला मृत्यू. 6 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर मृतदेह बाहेर काढला. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात पसरली धुक्याची चादर. जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात. अभयारण्याचं मनमोहक दृश्य ड्रोन
दृश्य जे आहे ते खास TV9च्या प्रेक्षकांसाठी. पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीच्या कामांना वेग. पारंपरिक भलेरीची गाणी गात शेतकरी भात लावणीत व्यस्त. गोंदिया जिल्हा समाधानकारक पाऊस. जिल्हा परिषदेचे सभापती रुपेश कुथे शेतीच्या कामात व्यस्त. स्वतः शेतात उतरून केली शेतीची कामं. कमी पाऊस असल्यानं गोंदिया जिल्ह्यातील भात लावणीचं काम संथ गतीनं. जिल्ह्यात आतापर्यंत 14-15% रवणीचं काम पूर्ण. वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान यांच्याकडून कृषी केंद्रांना अचानक भेट. खत बियाण्यांची रहमान यांच्याकडून पाहणी. धाराशिवमध्ये खरीप हंगामात आतापर्यंत 6,89,000 शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा. झाला पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 7,50,000. लातूरच्या अडद बाजारात 15 दिवसानंतर आज सुरू होण्याची शक्यता. पणन विभागाकडून अडद दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये मध्यस्थी. अमरावतीच्या लगतचा राजुरा मासोदा रस्ता खड्डेमय. खड्डे वाचवण्यासाठी वाहन चालकांची कसरत. गावकऱ्यांकडून रस्ता रोखण्याचा प्रयत्न. रस्त्याची तात्पुरती डागडुजी. चंद्रपुरात माझी लाडकी बहीण योजनेचे 22,476 तर ऑनलाईन 16,891 अर्ज. 39,367 महिलांना महिन्याचे 1,500 पक्के. बीडच्या परळीत 15-26 जुलै दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी कॅम्प. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या कॅम्पचं आयोजन.